सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्राला मुख्यमंत्री कधी मिळणार, किंबहुना कोण असणार, आम्हालाही उत्तर माहिती नाहीये, लवकरच ते उत्तर आपल्याला कळेल. पण मिसेस मुख्यमंत्री कोण असणार हे मात्र झी मराठीने शोधून ठेवलेलं आहे आणि ते तुमच्यापर्यंत रोज पोहोचतं. तर मिसेस मुख्यमंत्री याच मालिकेतले सगळे कलाकार आज या मंचावरती येणार आहेत. जोरदार टाळ्या सगळ्या टीम साठी. सगळ्यांचं स्वागत. सगळ्यांना विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. तर गप्पांना सुरुवात करणार आहोत. खर तर मिसेस मुख्यमंत्री या मालिकेची टीम यापूर्वी आमच्याकडे येऊन गेलेली आहे, पण तेव्हा यांचं लग्न झालेलं नव्हतं. सासूबाईंच्या डोक्याला तेवढा ताण नव्हता, पण आता डोक्याला ताप झालाय. हो, आणि तिच्या इच्छा ती सगळ्या पूर्ण करून घेणार असं दिसतंय, कारण आज ती इच्छादारी नागिनीचा ड्रेसच घालून आलेली मी बघतच असाल. फक्त ते डोक्यावर लावायचं तेवढं बाकी आहे. पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर. हे माहित नाही तुम्हाला काय हे मेहंदीचं कोण आहे? मेहंदीचं कोण आहे? मेहंदी काय हे काय केलंय पण आपण हे नाही. कसं आहे, मंत्री पाटलांच्या घरी लग्न आहे की नाही, तिकडे खूप बायका येणार आहेत, त्यांना मेहंदी काढायला लय वेळ जाणार, म्हणून मी आयडिया केली. काय हे बघा, इथं असं प्रेस करायचं आणि दणादण हातावर येते. याच्यामध्ये डिझाईन सेमच राहते, पण पटापट 2 मिनिटात सगळ्या बाय काटत जातात. नाही पण आयडिया मला आवडलीच तुमची, खतरनाक आयडिया आहे. आयडिया अरे मग अरे मी एवढी बुंदी पाडतो तर मेहंदी नाही पाडणार काय? वर्ल्ड फेमस आचारी म्हटल्यावर काय नाही. तुम्हाला आनंद झालाय कळलं, पण मुलगी कुठे जिच्यासाठी हा आनंद झालाय? ती लग्नाची तयारी करते. थांबा थांबा तिला बोलत ए सुमी ये ग बाळा ये माझ्या लेकरा. सायकल सांभाळा, सायकल पडली तर चालेल, स्कीट नाही पडलं पाहिजे. प्रणाम महाराणी कटप्पा. नाही महाराणी कडेप्पा, महाराणी कडेप्पा असं म्हणायचं. किती सुंदर दिसतात बघ. सुमी सुमी काय तुझ्या सासूला महाराणी म्हणतात? महाराणी नाही ती माशाणी आहे. तेच बोलायचंय पण तिच्या तोंडावर कसं बोलणार? अमर सिंह कुठे कुठे सिंह सिंह कुठे? अरे समर सिंह तुम्ही तुम्ही ते समर सिंह कुठे? तुमचं नाव आहे समर सिंह? अच्छा अच्छा मी होय तर मी हायच. दिसायला अस्वल दिसतय. आता ते स्क्रिप्ट मध्ये लिहिलंय शिव म्हणून बोलायला लागतं आम्हाला. ते त्याच्यासाठी लिहिलं होतं. याच्यासाठी कुठं लिहिलंय? असू दे चला राहू द्या. काय आपल्याकडे ऑप्शन पण नाहीत बाकी. समर शिव तुमच्या बायकोला सांगा सायकल चालवतीत ते ठीक आहे, जास्त तोंड चालवायची गरज नाही. ए पायलट सांग तुझ्या आईला ही सुमी आहे का नाही, ती सायकल पण चालवते आणि तोंड बी चालवते, ते पण एकदम फास्ट. सुमी म्हणतात मला सुमी. मी मिरवणार सगळ्यांची जिरवणार. एकदा ठरवलं ना का कि 1 मिनिटात उतरवते. वा वा वा, म्हणजे एखाद्या दिवशी जास्त झाली तर टेन्शन घ्यायचंच नाही, उतारा घरीच आहे. आता येणार आहे अनुराधाजी तुमच्याकडे. खर तर तुमचाच हा डाव आहे की सुमीला या घरात आणायचं सून म्हणून, कारण माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय म्हणून.
माझं ध्येय फक्त एकच आहे आणि मी अगदी 100% शुअर आहे की माझा मुलगा मुख्यमंत्री होणार. होणार की नाही बघा, पण माझ्यामुळे. यांच्यात काही कमी सत्ता संघर्ष काय सांगाल? पण इतकी छान प्रतिक्रिया लोकांची आता तुम्हालाही मिळत असेल, तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल काय प्रतिक्रिया येतात लोकांच्या? मला ऍक्च्युली वाटलं होतं सुरुवातीला की अनुराधा मंत्री पाटलाची भूमिका थोडी नकारात्मक असल्यामुळे, नेगेटिव्ह असल्यामुळे कदाचित लोक द्वेष करायला लागतील की ही अशी सासू काय आहे आणि का ती सुनेचा छळ करते आणि आता लग्न झाल्यावर कशी ती छळणार, म्हणजे नको रे बाबा. पण सरप्राइझिंगली खूप जण मला असं म्हणतात की अशी सासू पाहिजे. आणि लहान लहान मुली कधी कधी सेटवर येऊन म्हणतात की मला तुमच्यासारखं व्हायचंय, मला ताई मॅडम व्हायचंय असं म्हणतात. ताई मॅडम व्हायचंय त्यांना? हे मला वाटतं एक खूप माझ्या कष्टाची पोचपावती आहे असं मला वाटतं. छान वाटतं मला. आणि आता जर आम्ही रांगेत उभे राहिलो आणि पुढचा दरवाजा दिसला तर नवस मोडायचा ना. हे बघा, तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही रांगेत जाऊन उभं राहा, मी तुमचे डोळे असं करकचटून बांधतो. पुढचा दरवाजाच काय, पुढचा माणूस पण दिसणार नाही तुम्हाला. जाऊ दे, मला नाही वाटत आपल्याला आज दर्शन. चला निघूया आपण इथून. थांबा, तुम्ही असे हार मानू नका. काय करते काय? शांत हो माते, माफ कर, काही चूक भूल झाली असेल तर पात्रात घे माते, माफ कर मला. अपमान झालंय, मी आता कोपणार. देवीचा कोप होईल. ओ काहीतरी कर, अजून या गेली की नाही आपलं गाभाऱ्यामध्ये? मी काय म्हणतो, देवी ह्यांच्या अंगात आली ना, हिथेच दर्शन घे. उगा कशा आत मध्ये जाऊन हलपाटा घालतो? कोणाला आतमध्ये सोडा, नाहीतर मी शाप देईन. तुमच्या सगळ्या सात पिढ्या सेलिब्रिटी पॅटर्न ला एलिमिनेट होतील. काही झालं तरी हिला मी आत येऊ देणार नाही. काही झालं तरी हिनं सांगे तुलाच आत ये. सांग इथं टाइम घालू नका, आता तिकडे जाऊन लाईन मध्ये उभा राहा. काय करते तुम्ही, तुम्ही काय करत बघा. सूर्य मावळ्याच्या हातनं देवीचं दर्शन झालेलं महत्वाचं असतं, गरजेचं असतं. ते कोणी सांगितलं तुला? माझी आई म्हणते असं केलं ना तर आपल्या अंगावरचं संकट असं दुसऱ्यांवरती जात. तुझ्या बापानं नेमकी हीच पूजा केली असणार बघ आपल्या लग्नाआधी, म्हणून तर हे असलं संकट आलं ना माझ्या डोक्यावर. बोला बोला, तुम्ही मलाच बोला. मी एवढं तुमच्यासाठी करते, घरासाठी करते, आपल्या लेकरासाठी करते, पण तुम्हाला माझं काहीच नाही. काय करू नको तू, काय गरज नाही त्याची. आपण आपल्या कामात प्रामाणिकपणा असतो ना, तिथंच पूजा असते जी आम्ही सगळी करतो. माणसानं आपल्या कामात प्रामाणिकपणा असला ना आणि भक्ती असली की तिथं देव असतो. दिवस रात्र उन्हा पानाची कशाची तमानं बाळगता, ईश्वर त्याच्या बरोबर असतो. असं लाईन मध्ये उभं राहतात ना, त्यांच्या बरोबर देव असतो. 15-15 तास उभं राहणार आहे. देव सगळ्यासाठी सारखा आहे ना, सगळी समान आहे त्याच्यासाठी. मग असं VIP पास घेऊन आल्यावर देव कसा प्रसन्न होणार आहे तुम्हाला? चला निघा, लाईन मध्ये उभा राहा. काय झालं ना परत? यांच्या अंगात खरंच देवी आली की काय? कशी उतरवायची? कोणाला सेल्फी काढायची का? सेल्फी पूर्ण एपिसोड पहा C5 Friday.